नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता जसजशी निवडणूक जवळ येऊ लागलेली आहे, तसतसं वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या चर्चेत येऊ लागलेल्या आहेत, चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आणि त्या माध्यमातून कुठेतरी एक नरेटिव्ह जे आहे ते तयार करण्याचा प्रयत्न होतो. आता अजित पवारांच्या संदर्भात एक अशाच पद्धतीची बातमी जी आहे ती गेले 2 दिवस चर्चेत होती. मी अजित पवार वेश बदलून अमित शहांना भेटायला जात असत, ज्यावेळेला ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजे एकत्रितच होते, तोपर्यंत त्यांनी पक्ष सोडला नव्हता, पण या सगळ्या तयारीसाठी म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत जाण्यासाठी अमित शहांची त्यांच्या चर्चा होत होत्या. जवळपास 10 बैठका झाल्या आणि त्या दरम्यान तिकडे दिल्लीला जाण्यासाठी ते वेगवेगळे वेश परिधान करून जात होते, टोपी घालून जात होते, मास्क लावून जात होते, गॉगल लावून जात होते. अगदी एअरपोर्टवर त्यांचं जे बोर्डिंग पास आहे त्याच्यावर सुद्धा नाव बदललेलं होतं. इथपर्यंत सगळं गुप्तपणे सगळं चालू होतं. आणि ही सगळी बातमी जी आहे ती टी व्ही वाहिन्यांवर, वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध झाली. त्या संदर्भात विरोधी पक्ष जे आहेत त्यांनीसुद्धा आपापली मतं जी आहेत ती व्यक्त केली. मुळामध्ये अशा पद्धतीची घटना खरोखरच घडली का? घडली असेल, समजा एवढंच ते गुप्त असेल, तर अजित पवार हे अशी गुप्त बातमी जी आहे ती कोणाला सांगतील का? हा साधा विचार जो आहे तो कोणी करत नाही. पत्रकार जे त्यांनाही माहिती मिळाली, कुठून मिळाली? तर दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांच्या घरी ते एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळेला पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्या ठिकाणी अजित पवारांनी सगळी माहिती खुली केली, उघड केली. म्हणजे अनौपचारिक गप्पा मारताना अजित पवारांनी सगळा हा जर हा खरोखरच गौप्यस्फोट असेल तर गौप्यस्फोट अशा अनौपचारिक गप्पा मारताना ते कशाला सांगतील? आणि जर खरोखरच एवढं गुप्त आहे, अमित शहांची जर भेटीगाठी करणं हे खरोखरच गुप्त ठेवायचं आहे, तर ते आत्ता एवढं सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. त्यातून कोणताही लाभ अजित पवारांनाही मिळणार नाही. आणि अशा अनौपचारिक गप्पांमध्ये सर्वसाधारणपणे जेव्हा चर्चा होत असते तेव्हा एकदा ती ऑफ द रेकॉर्ड असते, कोणी ती प्रसिद्ध करू नये अशी अपेक्षा असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरोखर त्याला काही पुरावा आहे का हेही कोणी सांगायला तयार नाही. तसा कोणताही पुरावा कोणी दाखवलेला नाही की त्यांचा बोर्डिंग पास दाखवलेला आहे, त्या संदर्भात काही व्हिडिओ समोर आलेले आहेत, काही नाही. फक्त अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवार यांनी सांगितलं, आम्ही बातमी दाखवली किंवा बातमी प्रसिद्ध केली, त्याची चर्चा सुरू केली, वेगवेगळ्या लोकांना त्या संदर्भातली मतं विचारली आणि 2 दिवस त्याच्या आनंदात घालवले. याच्या पलीकडे काही साध्य झालं नाही. त्यामुळे एक नरेटिव्ह तयार करणं हा त्याच्यामागचा उद्देश होता. आणि याच्यात लगेच पहिली प्रतिक्रिया कोणाची घेण्यात आली? तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची. आणि कोणतंही काही महाराष्ट्रामध्ये घडलं की पहिली प्रतिक्रिया त्यांचीच असते, त्या पद्धतीने पहिली प्रतिक्रिया घेतली. मग ते काय म्हणाले? तर हा एवढा अभिनय जो आहे तो अजित पवार करतात की फडणवीसांनी सुद्धा असंच काहीतरी केलं होतं, हुडी घालून ते भेटायला जात असत एकनाथ शिंदेंना. त्यामुळे हे उत्तम अभिनेते आहेत आणि नाट्यक्षेत्राने खरं तर त्यांना कुठेतरी त्यांचा विचार केला पाहिजे. त्यांना नाट्यक्षेत्रामध्ये घेण्याची संधी जी आहे ती साधली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. मग याच्यातून वाटायला लागतं की खरोखरच हे जे सगळं नेपथ्य रचण्यात आलेलं आहे, हा सगळा मंच तयार केला आहे, ही वेगळी पात्रं तयार केलेली आहेत, याचा नाट्य निर्माता कोण आहे? कोणतरी नाट्य निर्माता असला पाहिजे की जेणेकरून अजित पवारांना कुठेतरी याच्यात ओढायचं आणि दाखवून द्यायचं की हे सगळं कसं कट कारस्थान होतं अमित शहांना भेटण्यासाठी, आणि त्यातून मग महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षातून बाजूला व्हायचं, महायुती तयार करायची, हा कट रचण्यासाठीच हे सगळं वेगवेगळे वेश जे आहेत ते करून स्वतः अजित पवार तिकडे दिल्लीला जात होते. आणि अशा पद्धतीचं विधान संजय राऊत यांनीच केलेलं आहे की हा सगळा कट जो आहे तो आता उघड झालेला आहे. आता यात कट कसला आहे? जर हा अनौपचारिक गप्पांमध्ये जर हे सांगत असतील, सांगितलंच असेल खरोखर, तर मुळातच ते काय गप्पांमध्ये सांगण्याचा प्रकार नाही,
जर तो एवढाच गुप्त असेल तर. दुसरी गोष्ट, अजित पवारांना याच्यातून काहीच फायदा नाही. आणि ज्या या सगळ्या घटना सांगितल्या जात आहेत त्या एवढ्या हास्यास्पद आहेत की अजित पवारांनी आपला बोर्डिंग पास जो आहे त्याच्यावरचं नाव बदललं. ए पवार असं नाव ठेवून ते जात असत. आता त्या बोर्डिंग पासवरचं नाव बदलण्याचा काही प्रश्नच येत नाही. तो बोर्डिंग पास काय सगळ्या तिकडे विमानतळावरच्या प्रत्येक माणसाला दाखवायचा नसतो की मी कोण आहे म्हणून. तो बोर्डिंग पास जो असेल तो त्या काउंटरवरनं घेतला की थेट जाऊन तुम्हाला विमानातच दाखवायचं आहे. किंवा मध्ये तुम्ही जेव्हा जाल तुमची चेकिंग होईल त्या ठिकाणी दाखवला जातो. आता अजित पवारांना एवढी ओळख लपवायची असेल तर ते काय बुरखा घालून तर गेले नसणार. फक्त गॉगल लावला, टोपी घातली, मास्क लावला म्हणून माणूस जो आहे तो लपून राहत नाही. आणि अजित पवार काय एकटे घरातून उठले आणि अमित शहांना भेटायला गेले नसणार. त्यांच्याबरोबर एक 10 माणसं असतील. म्हणजे आपण काहीतरी विचार तर केला पाहिजे की एखादा माणूस दिल्लीला जातो, एक नेता आहे. अजित पवार हे काही सर्वसामान्य नेते नव्हते, कुठले आमदार नव्हते. फक्त एका पक्षातला मोठा नेता जेव्हा जातो अशा ठिकाणी दिल्लीत भेटायला, तर त्यांच्याबरोबर काहीतरी लोक असणार की नाही सोबत. किती लपवलं, किती बोर्डिंग पासवरचं नाव बदललं तरी अजित पवार जातात हे कोणालाही कळेल. आणि अजित पवार तिकडे जात असताना त्यांना आजूबाजूचे लोक, त्यांच्यासोबत असणारे सहप्रवासी असतील किंवा विमानतळावरचे लोक असतील, त्यांनी जरी ओळखलं तरी काय फरक पडणार आहे. त्यांना काय लगेच अजित पवारांना बघितलं अरे हे अमित शहांना भेटायलाच जात आहेत असा काय साक्षात्कार होणार आहे का? ते इतके मूर्खपणाचे तर्क जे आहेत ते अशा ठिकाणी लढवले जातात आणि ते अगदी चवीने सगळी चॅनल्स आणि वर्तमानपत्र दाखवतात की असं काहीतरी कट कारस्थान रचण्यात आलं. सोबतच्या सहप्रवाशांनी ओळखू नये म्हणून अजित पवारांनी मास्क लावला, टोपी घातली, गॉगल लावला आणि विमानात बसले. असे 10 वेळा ते गेले. मी किती आपण त्याच्यावर विश्वास ठेवू तरी शकतो का अशा गोष्टीवर? बरं, अजित पवार गेले, सहप्रवासी ओळखत नाहीत. ज्या शरद पवारांना न सांगता ते जर जात असतील तर बाकीचे सगळे काय दूधकुळे आहेत महाराष्ट्रातले, त्यांना कळत नाही अजित पवार हे कुठेतरी दिल्लीमध्ये जात आहेत, अमित शहांना भेटत आहेत. कोणालाही कशी कानोकान खबर लागली नाही, ना त्या पत्रकारांना लागली, ना शरद पवारांना लागली, कोणालाच माहिती नाही. एवढं सगळं लपून छपून केलं गेलं. बरं, याच्यातून काय साध्य होतं? काहीच नाही. म्हणजे अजित पवारांना याच्यातून काय फायदा होणार आहे? काहीच नाही आहे. त्याच्यावर फक्त टीका करण्याची संधी संजय राऊत यांनी साधली की हा सगळा कट कारस्थान होतं आणि कसं पाया सगळं वेषांतर करून जात होते. याच्या मागचं नेपथ्य किंवा ही सगळी रचना जी आहे ती संजय राऊत यांच्या डोक्यातून आलेली असू शकते कदाचित. कारण ते कोण पत्रकार आहेत जे तिकडे बैठकीला गेले होते हे कळलेलं नाही. त्या संदर्भातले कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत. ना संजय, ना अजित पवारांचं ते बोर्डिंग पास कोणाला मिळालेलं आहे. त्यामुळे फक्त एक काहीतरी विनाकारण चर्चा करायची कोणत्या तरी विषयावर आणि त्यातून संजय राऊत किंवा ठाकरे गटाला जे काही लक्ष करायचं आहे अजित पवारांना ते करण्याचा एक प्रयत्न जो आहे त्या तो प्रयत्न म्हणूनच याकडे फक्त पाहता येऊ शकतं, बाकी काहीच नाही. त्यामुळे अजित पवारांनी हे सांगितलं असा कोणी दुजोरा दिलेला नाही की हे खरोखरच घडलं होतं आणि त्यामागे काहीतरी तर्क तर असला पाहिजे. मुंबईत कुठेतरी जायचं असेल, महाराष्ट्रात जायचं असेल तर ठीक आहे, पटकन तुम्ही गाडीमध्ये बसून गेलात कोणाला न सांगता तर ठीक आहे. एक माणूस 10 वेळा दिल्लीला जातो आणि प्रत्येक वेळेला गणवेश बदलतो किंवा वेश बदलतो, प्रत्येक वेळेला मास्क लावून जातो आणि कोणालाच कळत नाही. बरं, दिल्लीला काय फक्त अमित शहाच राहत नाहीत एकटे, अनेक कामासाठी अजित पवार जाऊ शकतात आणि त्यासाठी ते गेले असतील, त्याबद्दल कोणाला शंका येणंही शक्य नव्हतं. मग त्यासाठी वेश बदलून जाण्याची काय आवश्यकता आहे?
तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कोणी लक्षात न घेता थेट एक काहीतरी नरेटिव्ह तयार करायचं आणि विनाकारण काहीतरी बातम्या तयार करायच्या, ही एक पत्रकारितेची आजची अवस्था झालेली आहे. इतकी वाईट अवस्था झालेली आहे की आज आपल्याकडे बातम्या नाहीत, काहीतरी एक काहीतरी IQ बातमी घ्यायची आणि त्यावरनं आपल्याला मनाला येईल तशी कथा फुलवायची, त्याचं नाट्य तयार करायचं आणि ते लोकांसमोर वाढायचं 2 दिवस. त्यामुळे या नाटकाचा कोणतरी निर्माता नक्कीच असेल. अजित पवार हे नाट्य अभिनेते आहेत असं संजय राऊत म्हणतात, पण त्याला नाटकाचा कोणता निर्माता आहे ज्याने हे सगळं तयार केलंय मुद्दामून, तो कोण आहे ते ओळखलं पाहिजे आपण. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.